वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि सम प्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। कथा शनि देवाची, व्यथा राजा विक्रमाची, अर्थात श्री शनि महात्म्य। समस्त भक्त बंधु भगिनींनो, आज आपण देव सुद्धा ज्याला घाबरतात त्या श्री शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर सतत राहावी म्हणून त्याची कहाणी श्रवण करणार आहोत। या कहाणीला सुरुवात करण्यापूर्वी आपण त्याचा मंत्र पठण करूया। नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनैश्चरम। द्वादश आदित्यांपैकी मार्तंड हा अतिशय प्रतापशाली होता। देवांचा शिल्पकार विश्वकर्म्यानं आपली संज्ञा नावाची अत्यंत देखणी आणि तेजस्वी कन्या मार्तंडाला दिली। संज्ञेला मार्तंडापासून यम नावाचा पुत्र आणि यमुना नावाची कन्या झाली। संज्ञा तेजस्वी होती तरीही तिला पुढे मार्तंडाचं सूर्य तेज सहन होईना म्हणून आपल्या मुलांचं संगोपन करण्यासाठी तिनं आपल्याच रूपाची प्रतिमा निर्माण केली। ती तिची छायाच होती। छायेला आपल्या महालात ठेवून आणि आपल्या पश्चात आपल्या मुलांचा प्रतिपाळ तिच्यावर सोपवून ती तप करण्यासाठी निघून गेली। जाताना ही गोष्ट मार्तंडाला न सांगण्याबद्दल छायेला ताकीद दिली। छायाने ही गोष्ट कबूल केली। छाया मार्तंडाच्या महाली संज्ञा म्हणूनच राहू लागली। ती आपल्या पतीची मनोभावे सेवा करू लागली। संज्ञेच्या मुलांवर ती स्वतःची सख्खी मुलं असल्याप्रमाणेच प्रेम करत असे। काही काळानंतर छायालाही मार्तंडापासून दोन मुलं झाली। मुलीचं नाव तापी ठेवण्यात आलं आणि मुलाचं नाव ठेवण्यात आलं शनी। शनीचा जन्म पौष शुद्ध अष्टमीला झाला। तो दिवस शनिवार होता। या सूर्यपुत्र शनीनं आपला प्रताप जन्मापासून दाखवायला सुरुवात केली। पुत्र जन्माची सुवार्ता ऐकून सूर्यदेवाला खूप आनंद झाला आणि तो पुत्रमुख पाहण्यासाठी आपल्या 21 घोड्यांच्या रथातून आला। त्याच्या रथाचा सारथी अत्यंत कुशल होता। प्रत्यक्ष सूर्याचा तेजपुंज सहवास त्याला लाभला होता। पण बाल शनीची दृष्टी सारथ्यावर पडताच तात्काळ तो पंगू झाला आणि त्याच्या रथाचे घोडे आंधळे झाले। क्षणभर कुणालाच काही कळेना, पण लवकरच त्यांना बाल शनीच्या सामर्थ्याची आणि तेजाची कल्पना आली आणि त्यांनी त्याची करुणा भागली। शनीलाही त्यांची दया आली आणि त्यानं त्यांच्याकडे कृपादृष्टीनं पाहताच ते सर्व पूर्ववत झाले। पुढे छाया संज्ञेच्या मुलांशी सापत्न भावाने वागू लागली। हे जेव्हा सूर्याला कळलं तेव्हा तो छायाला म्हणाला, तू मुलांशी तुसडेपणाने वागतेस हे योग्य नाही।
सूर्यानं अनेक वेळा परोपरीने समजावूनही छायेच्या आचरणात काही फरक पडला नाही. तेव्हा एके दिवशी यम सूर्याला म्हणाला, पिताश्री, ही आमची माता नाही, ही फक्त शनीवर आणि तप्तीवर प्रेम करते. माझ्याशी आणि यमुनेशी ती सावत्र आई असल्याप्रमाणे वागते. हे ऐकताच छाया अतिशय संतापली आणि तिने तू प्रेतांचा राजा होशील असा शाप यमाला दिला. सूर्याला हे ऐकून अतिशय वाईट वाटलं आणि तो यमाला म्हणाला, पुत्रा, माझा तुला आशीर्वाद आहे. तू मनुष्यांच्या पापपुण्यांचा निवाडा करशील आणि तुला लोकांचा पालन करता म्हणून स्वर्गात प्रतिष्ठा प्राप्त होईल. शनीवर छाया अधिक प्रेम करते म्हणून सूर्याने शनीला शाप दिला, तुझ्या मातेमध्ये असलेला दोष तुझ्यातही येईल, तुझ्या दृष्टीतही क्रूरता राहील. असेच काही दिवस गेल्यावर सूर्याला छाया ही आपली खरी पत्नी संज्ञा नव्हे हे कळलं आणि तो संज्ञा तप करत असलेल्या कुरुप्रदेशात जाऊन तिला घेऊन आला. सूर्यानं शनीला दिलेल्या शापामुळं शनीची वक्रदृष्टी ज्याच्याकडे वळली त्या प्रत्येकाला क्लेश भोगावे लागले. उज्जयिनीचा प्रतापशाली राजा विक्रमदित्याचीही शनीच्या कोपातून सुटका झाली नाही. त्याची ही विस्मयचकित करणारी कथा. पूर्वी उज्जयिनी नगरीत विक्रम नावाचा एक पराक्रमी आणि दानशूर राजा राज्य करत होता. तो अत्यंत दयाळू होता, त्यामुळे त्याच्या राज्यातली प्रजा अत्यंत सुखी आणि समाधानी होती. एके दिवशी राजदरबार भरला असता दरबारात अनेक विद्वान पंडित वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असताना विक्रम राजानं त्यांना प्रश्न विचारला, सर्व नवग्रहात श्रेष्ठ ग्रह कोणता? राजाच्या या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सारे जमलेले पंडित विचार करू लागले. अचानक विचारल्या गेलेल्या प्रश्नानं प्रथम सारेच अवाक झाले होते, पण लवकरच स्वतःला सावरून ते एकमेकांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागले. आपल्या जवळच्या लंब्या चौड्या पोथ्यांमध्ये ते या प्रश्नाचं उत्तर मिळतं का हे शोधू लागले. बराच कालावधी लोटल्यावर एक पंडित उठून उभा राहिला आणि त्याने बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला, सर्व नवग्रहात सूर्य अर्थात रवी ग्रह श्रेष्ठ आहे. त्याची नियमितपणे उपासना केली असता ग्रह पीडा होत नाही. रवीची उपासना केली असता त्याच्या सामर्थ्यानं सर्व संकट आणि व्याधी दूर होतात. केवळ त्याच्या स्मरणानंच आधी व्याधी आणि दारिद्र्य नष्ट होत. त्याची उपासना केली असता सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. रवीच सर्वश्रेष्ठ ग्रह आहे. त्याच्या पुढे इतर ग्रह निष्प्रभ आहेत. इतर सर्व ग्रह त्याची आज्ञा पाळतात. सर्व ग्रहात बलवान ग्रह ही सूर्य म्हणजे रवी ग्रहच आहे. नंतर दुसरा पंडित उभा राहिला आणि म्हणाला, सोमग्रहाजवळ महाशक्ती आहे. तो जातीनं माळी आहे. साऱ्या पृथ्वी मात्रातील वनस्पतींचं पोषण तोच करत असतो. कैलासपती भोलेनाथ शिवशंकर सोमग्रहाचं आराध्य दैवत आहे. म्हणूनच हा सोमग्रह भगवान श्री शंकराच्या भाल प्रदेशी शोभून दिसतो. हा सोमग्रह चंद्र अमृताचा सर्वांवर वर्षाव करतो, त्यामुळे देवही तृप्त होतात. अत्यंत देखणा असा सोमग्रह रजनीनाथ असून त्याला 16 कला आहे. तो सर्वांनाच आनंद देतो. तो अत्यंत पवित्र आहे. त्याच्या पूजनानं मनुष्य कृतार्थ होतो. मग तिसरा पंडित सभेत उभा राहिला आणि म्हणाला, महाराज, माझ्या ज्ञानाचा मला यथार्थ गर्व आहे. माझ्या मते मंगळ हा ग्रह अत्यंत सामर्थ्यशाली आणि श्रेष्ठ आहे. त्याचबरोबर तो अत्यंत कोपिष्ट आहे. तलवारीच्या धारेप्रमाणे त्याची प्रवाह तळपती आहे. सर्व ग्रहांमध्ये सर्वश्रेष्ठ असा हा ग्रह अत्यंत कोपिष्ट आहे. तरी त्याची उपासना करणाऱ्यांवर तो कृपा करतो. उपासकांचे तो सदैव हित करतो.
जे गर्वोद्धत त्याची पूजा करत नाहीत किंवा त्याला मानित नाहीत त्यांच्यावर त्याची अवकृपा होते, त्यांच्या संपत्तीचा संततीचा ऱ्हास होतो, पण त्याची पूजा करणाऱ्यांवर तो प्रसन्न होतो, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतो, त्यांचं दुःख दारिद्र्य दूर करून त्यांचं संरक्षण करतो. तिसरा पंडित खाली बसला त्यावर चौथ्या पंडिताला विक्रमानं त्याचं काय मत आहे असं विचारताच तो म्हणाला, महाराज माझ्या मते बुध हाच अत्यंत शक्तिशाली आणि बुद्धिमान ग्रह आहे. त्याचा पराक्रम वादातीत आहे, म्हणूनच तो सर्व ग्रहांमध्ये श्रेष्ठ ग्रह आहे. त्याच्या भक्तीनं सर्व संकटांचा नाश होतो, भक्ताला सदैव आनंद प्राप्त होतो. हा ग्रह ज्यांच्यावर कृपा करतो तो श्रीमंत होतो, त्याला कसलीही दलाद भासत नाही. बुध हा ग्रह अत्यंत परोपकारी आहे, ज्याच्यावर त्याची कृपा होते त्याच्या मार्गातली सर्व विघ्न आपोआप दूर होतात, त्याच्या कार्यात कधीही बाधा येत नाही, तो कधीच कुणाशी निष्ठुरपणे वागत नाही, तो सर्वांचा तारणहार आहे आणि म्हणूनच तो सर्वश्रेष्ठ आहे. पाचवा पंडित म्हणाला, सर्व ग्रहांमध्येच नव्हे तर इंद्रापेक्षाही श्रेष्ठ असा गुरु ग्रह, त्याचं सामर्थ्य अद्भुत आहे, त्याच्या ज्ञानाचा पार कुणालाच कळत नाही. जे भक्त त्याची पूजा करतात त्यांच्याकडे तो दयादृष्टीने पाहतो, तो आपल्या भक्तांच्या कर्माकर्मांचा संसार दुःखांचा परिहार करतो. केवळ त्याच्या स्मरणानेच दुःख दारिद्र्य पीडा नाहीशी होतात. गुरु ब्राह्मण आहे, सर्व वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ मानला जातो, म्हणूनच देव सुद्धा गुरुवचनाचा आदर करतात. ज्ञानामध्ये गुरुची बरोबरी कोणीही करू शकत नाही, म्हणूनच गुरुभक्ती करावी, गुरुची मनोभावे सेवा केली तर इतर ग्रह सुद्धा प्रसन्न होतात. इतकंच नव्हे तर कैलासपती श्री शंकर सुद्धा गुरुपूजन करतात, म्हणूनच महाज्ञानी असा गुरु हा ग्रहच सर्वश्रेष्ठ आहे. सहावा पंडित म्हणाला, सर्व ग्रहात शुक्र हा श्रेष्ठ ग्रह, त्याच्या सामर्थ्याला मर्यादा नाही. त्याने राक्षसांना संजीवनी मंत्र देऊन त्यांच्यावर उपकार केले होते. दैत्य गुरु शुक्राचा त्रैलोक्याला भीतीयुक्त धाक आहे. शुक्र हा अत्यंत शक्तिशाली आहे, जो मनुष्याच्या कर्माकर्माचा नाश करतो. त्याच्या केवळ नाम सामर्थ्यानं सारी विघ्न पळून जातात. दिव्य देहधारी आणि एकाक्ष अशा शुक्राची जे पूजा करतात त्यांच्या सामर्थ्याला सीमा नाही. त्याच्या केवळ स्मरणानं आधी व्याधी दुःख दारिद्र्य नष्ट होतात. त्याची पूजा करणाऱ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, म्हणून सर्व ग्रहात शुक्र हाच श्रेष्ठ आहे. सहा पंडितांनी अशा प्रकारे सहा ग्रहांचे गुणगान करताच राजा विक्रम कौतुकानं मान डोलवून म्हणाला, आता आणखी कोणते ग्रह बाकी राहिले? तेव्हा पंडित म्हणाले, महाराज राहू आणि केतू असे दोन दुष्ट ग्रह आहेत, त्यांच्या दर्शनानं आकाशातील चंद्र सूर्यही भीतीने थरथर कापतात. राहू चंद्राला पीडा देतो तर केतू सूर्याला, यालाच ग्रहण म्हणतात. कोणताही प्राणी त्यांच्या तावडीतून सुटत नाही, पण त्यांचं पूजन केलं असता पीडा कमी होते. हे दोन्ही ग्रह लोकांना खूप पिडतात, म्हणून या दोन्ही ग्रहांचं नेहमी पूजन करावं. अखेर नववा पंडित म्हणाला, सर्व ग्रहात शनिग्रहच सर्वश्रेष्ठ आहे, तो ज्याच्यावर कृपा करतो त्याच्या मार्गातली सर्व संकट दूर होतात, पण या उलट ज्याच्यावर तो कोपतो त्यांच्यावर एका मागोमाग एक संकट कोसळू लागतात. त्याला नाना विघ्नांना तोंड द्यावं लागतं. शनिदेव अत्यंत क्रोधी असून देवदानवांनाही त्याच्या अवकृपेमुळे दुःख भोगावं लागलंय. जो मनुष्य भक्तिभावपूर्वक शनीचं पूजन करतो त्याच्यावर शनिदेव कृपा करतो. स्वतः शनी काळभैरवाची पूजा करतो, तो पायानं अधू आहे. या शनिदेवाची ज्याच्यावर वक्रदृष्टी पडते त्याचा सत्यानाश होतो, पण ज्याच्यावर तो कृपा करतो त्याला सौख्य प्राप्त होतो. शनी जन्माला आला
तेव्हा याची दृष्टी पित्यावर म्हणजे साक्षात सूर्य नारायणावर पडली. तेव्हा त्याच क्षणी त्याला कुष्ठरोग झाला. पुढे त्याच्याच कृपादृष्टीनं सूर्याला पूर्वीचं तेज आणि आरोग्य प्राप्त झालं. शनिदेवाची ही हकीकत ऐकताच विक्रम उपहासानं म्हणाला, हा कसला पुत्र, हा तर साक्षात वैरीच. जो जन्माला येताच बापाला पिळा देऊ लागला तो पुढे काय दिवे लावणार, असं म्हणून राजा थट्टेनं हसू लागला. त्याचवेळी शनिदेव आपल्या यानात बसून जात होता. राजाचे शब्द कानी पडताच शनीनं यान खाली उतरवलं. तो अचानकपणे राजाच्या सभेत आला. शनीला पाहताच सारी सभा तटस्थ झाली. राजा गडबडीनं उठून उभा राहिला. त्यानं नतमस्तक होऊन शनीला वंदन केलं, पण शनीनं तिकडे दुर्लक्ष केलं. शनी राजाला म्हणाला, राजा तू उन्मत्त झाला आहेस, भर सभेत माझी टवाळी करतोस. आता मी तुला माझा इंगा दाखवतो, आता मी तुझ्या राशीला येतो, आता बघतच राहा माझा प्रताप. राजाने शनीची खूप क्षमा मागितली, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शनी यानात बसून निघून गेला. राजा मनामध्ये फारच दुःखी झाला. सभा विसर्जित करून तो राजवाड्यात निघून गेला, पण तो अत्यंत बेचैन होता. त्याला काहीही सुचत नव्हतं. भीतीनं तो ग्रासून गेला होता. असं होता होता एक महिना गेला आणि बारावा शनी विक्रमाच्या राशीला आला. एके दिवशी दुपारी शनिदेव व्यापाऱ्याचं रूप घेऊन घोडे विकण्यासाठी उज्जैनी नगरीत आला. घोडे पाहण्यासाठी नगरातील अनेक लोक तिथे जमले. यथावकाश राजाच्या कानावरही बातमी गेली आणि राजाही घोडे पाहण्यासाठी तिथे आला. उमदे घोडे पाहून राजालाही ते खरेदी करण्याची इच्छा झाली आणि त्याने व्यापाऱ्याच्या वेशातल्या शनीकडे घोड्यांच्या किमतीची चौकशी केली. तेव्हा शनी म्हणाला, राजा आधी घोडा फिरवून आणा, मग तुम्हाला त्याची किंमत कळेल. राजाने सर्व घोड्यांमधून एक तेजस्वी घोडा निवडला आणि त्यावर स्वार झाला. राजाने टाच मारताच घोडा आकाशात उडाला आणि बघता बघता वेगानं उज्जैनीचं नभांगण पार करून दूर निघून गेला. राजानं घोडा खाली आणण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण व्यर्थ. शेवटी एका गर्द झाडी असलेल्या जंगलात एका नदी काठी घोडा उतरला. राजा घोड्यावरनं खाली उतरला, पण खाली उतरून इकडे तिकडे पाहत असताना तो घोडा नाहीसा झाला. सारच अघटित आणि अद्भुत घडलं. थोड्याच वेळात सूर्य अस्ताला गेला. अंधार पडला. राजाला मार्ग सापडेना. रात्रभर तो तिथं जंगलातच झोपला. इकडे उज्जैनीत लोकांनी राजाची खूप प्रतीक्षा केली, पण तो काही परत आला नाही. सर्वजण अत्यंत दुःखित अंतःकरणानं घरी परतले. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. सूर्य उगवला. राजा एका रस्त्यानं चालत निघाला. बरंच अंतर चालून गेल्यावर त्याला एक नगर लागलं. त्या नगराचं नाव होतं तामलिंदा. राजा त्या नगरात गेला. इकडे तिकडे फिरता फिरता राजा एका व्यापाऱ्याच्या दुकानात गेला. तो व्यापारी अतिशय श्रीमंत होता. त्याचा व्यापार उदीम खूप जोरात चालू होता. हा कोणीतरी भला माणूस आहे असं समजून त्या व्यापाऱ्यानं विक्रमाचं मोठ्या आदरपूर्वक आणि प्रेमानं स्वागत केलं. त्याची विचारपूस केली. राजा म्हणाला, मी क्षत्रिय, माझं गाव खूप दूर आहे. मग त्या व्यापाऱ्यानं विक्रमासाठी अनेक अत्युत्तम पक्वान्न तयार करवली आणि भोजनाला चढण्यासाठी त्याला आग्रह केला. राजानं स्नानसंध्या केली आणि भोजन केलं. त्या व्यापाऱ्याला एक मुलगी होती. तिचं नाव होत अलोलिका. इच्छित वाराशीच मी विवाह करीन असा तिचा पण होता, पण आजपर्यंत तिला इच्छित वर मिळाला नव्हता.
तो व्यापारी सतत आपल्या मुलीच्या विवाहाच्या चिंतेत होता, पण आज विक्रम राजाला पाहून त्याला आनंद झाला. हा वर आपल्या मुलीला नक्की आवडेल अशी त्याची खात्री झाली. तो आपल्या मुलीला म्हणाला, मी तुझ्यासाठी उत्तम वर आणलाय, तो अत्यंत सुंदर, गुणवान आणि भाग्यवंत आहे, तू त्याचा स्वीकार कर. ती वडिलांना म्हणाली, मी त्याला नीट पाहिन आणि मगच काय तो निर्णय घेईन. रात्र झाली. तो व्यापारी विक्रमाला म्हणाला, आपण आता माझ्या चित्रशाळेत झोपावयास जाऊ, तिथं सारी व्यवस्था केली. राजा विक्रम चित्रशाळेत गेला. चित्रशाळा फार सुंदर होती. तिथं भिंतीवर हंस, मोर, कोकिळ इत्यादी पक्ष्यांची सुंदर चित्र काढली होती. सुंदर पलंग होता, त्यावर उत्तम स्वच्छ शय्या होती. चारी कोपऱ्यात समया तेवत होत्या. त्याचा मंद प्रकाश सर्वत्र पसरलेला होता. हे सारं पाहून राजाला अतिशय आश्चर्य वाटलं. ही सारी शनिदेवाचीच माया असावी असं त्याला वाटलं. आता पुढे काय नशिबात असेल ते भोगलंच पाहिजे असा विचार करून तो मंचकावर पोहोचला. अनेक प्रकारच्या विचारांनी त्याला झोपही लागेला. शेवटी तोंडावर पांघरून घेऊन तो पडून राहिला. थोड्या वेळानं ती व्यापाऱ्याची मुलगी पंचारती घेऊन तिथं आली. तिनं उत्तमोत्तम वस्त्रालंकार परिधान केले होते. ती विक्रम राजाच्या मंचकाजवळ आली तेव्हा राजानं झोपेचं सोंग घेतलेलं होतं. तिनं राजाला उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो काही उठला नाही. ती मनात खूप कष्टी झाली. नंतर तिनं आपल्या गळ्यातल्या मोत्यांचा हार काढून खुंटीवर ठेवला आणि ती झोपी गेली. राजा पापभीरू आणि शीलवान होता, म्हणून त्या मुलीशी बोलण्याचं धाडस त्याला झालं नाही. मात्र याच वेळी एक आश्चर्यजनक गोष्ट घडली. त्या भिंतीवरील चित्रातला हंस सजीव झाला. तो खाली आला आणि खुंटीवरच्या मोत्यांचा हार गिळू लागला. राजा ते दृश्य पाहून अत्यंत आश्चर्यचकित झाला. हा काय चमत्कार, त्याला काहीच कळे ना. बघता बघता त्या हंसानं तो मौक्तिक हार गिळून टाकला. आपल्याला दुःख देण्यासाठीच त्या शनिदेवानं ही करणी केली याची त्याला खात्री पटली आणि नशिबावर भरोसा ठेवून तो झोपी गेला. सकाळ झाल्यावर अलोलिका जागी झाली. राजा अजून झोपलेलाच होता. रात्रीच्या अपमानानं ती क्रुद्ध झाली होती. असला अरसिक पुरुष आपल्या पित्यानं आपला भावी पती म्हणून निवडावा याचे तिला मनस्वी दुःख झाले होते. एवढ्यात तिचं लक्ष तिनं हार काढून ठेवलेल्या खुंटीकडे गेलं. खुंटीवर हार नाही हे पाहून तिनं राजाला उठवलं आणि आपला हार परत करण्यास सांगितलं. पण घडलेली खरी गोष्ट सांगितली तरी त्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही, म्हणून विक्रम म्हणाला, मला तुझ्या त्या हाराविषयी काहीच माहिती नाही. केवळ मी इथे झोपलो म्हणून तू माझ्यावर वृथा आरोप करतेस. संतापाच्या भरात ती व्यापाऱ्याची मुलगी आपल्या वडिलांकडे गेली आणि तिने सर्व हकीकत सांगून विक्रमनेच तो हार चोरल्याचं सांगितलं. त्यावर तो व्यापारी राजाला म्हणाला, बाप अंथस्था, तू उपकाराची फेड चांगली केलीस. मी तुला आसरा दिला, उत्तम भोजन देऊन तुझं स्वागत केलं, माझी एकुलती एक मुलगी तुला अर्पण केली आणि तुला काय दुर्बुद्धी आठवली की तू माझ्या मुलीचा मौक्तिक हार चोरावास. आता एक कर, माझ्या मुलीचा हार परत कर आणि आल्या वाटेनं निघून जा. त्यावर राजा विक्रम अगदी कळबळून म्हणाला, मी खरं तेच सांगतो, मी तुमचा हार घेतलेला नाही, हा माझ्यावर खोटा आळ घेतलेला आहे, कदाचित हा माझ्या दुर्दैवाचाच भाग असेल. पण राजाच्या या बोलण्यावर व्यापाऱ्याचा विश्वास बसला नाही. त्याने आपल्या सेवकांना सांगितलं, हा निर्ढावेला चोर दिसतोय, याला पकडा आणि चांगला बदलून काढा. याला बदलून काढल्याशिवाय हा हार परत करणार नाही. व्यापाऱ्याच्या सेवकांनी राजाला पकडून खूप चोप दिला. मार खाऊन राजा अगदी थकून गेला. पण कुणालाच त्याची दया आली नाही. एवढा मार खाऊनही तो हार परत देत नाही हे पाहून व्यापारी त्याला चंद्रसेन राजाकडे घेऊन गेला. विक्रमला चोर म्हणून हजर करताच राजा चंद्रसेन म्हणाला,
हे शर्विलका, तुझा गमजा माझ्या समोर चालणार नाही. तू बऱ्या बोलानं या व्यापाऱ्याचा हार परत कर आणि आपले प्राण वाचव. त्यावर राजा विक्रम म्हणाला, राजाधिराज माझ्यावर दया करा. मी खरोखरच हार चोरलेला नाही. सध्या माझे ग्रह चांगले नाहीत म्हणून खरं सांगूनही तुम्हाला ते पटणार नाही. माझ्या नशिबात असेल ते मला भोगलंच पाहिजे. विक्रमाचे हे उद्गार कानी पडताच राजा चंद्रसेनाच्या तळपायाची आग मस्तका लागेल. तो क्रोधाने लालेलाल झाला. त्याने आपल्या सैनिकांना आज्ञा केली, याचे हात पाय तोडा आणि नगराच्या वेशीभार्याला टाकून द्या. त्याला अन्न पाणीही देऊ नका. राजाची आज्ञा होताच सैनिकांनी विक्रमाला नगराबाहेर नेलं आणि त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडून टाकले आणि त्याला अन्न पाण्याविना तडफड ठेवून तसेच परत गेले. राजा विक्रमाच्या दुःखाचं वर्णन काय करावं. हातपाय तुटलेल्या अवस्थेतील राजा दुःखानं शोक करत होता. ना अन्न ना पाणी. रस्त्याने येणारे जाणारे पांथस्थ राजाचं दुःख पाहून कष्टित होते. पण कोण काय करणार. राजाच्या क्रोधाला बळी कोण पडणार. राजाज्ञेचं उल्लंघन कोण करणार. अशा प्रकारे एक महिना गेला. राजा विक्रमाच्या दुःखाला सीमा नव्हती. दिवसेंदिवस त्याची प्रकृती बिघडू लागली. तरीही कुणालाच दया येत नव्हती. शेवटी ज्या शनीनं आपली ही दशा केली त्याला शरण जाण्याशिवाय गत्यंतर नाही हे ओळखून तो शनिदेवाची मनापासून आळवणी करू लागला. हे शनिदेवा, दया कर, मी तुला शरण आलोय. ही प्रार्थना ऐकताच शनिदेवाच्या मनात दया उत्पन्न झाली. तो मनोमन म्हणाला, याला पीडा देणं आता पुरं करावं. त्याने चंद्रसेन राजाला प्रेरणा दिली. त्यामुळे चंद्रसेनाचं मनही दावलं. त्यानं विक्रमाला अन्न पाणी देण्याची मुभा दिली. आता लोक त्याला अन्नपाणी आणून देऊ लागले. पण हातपाय नसल्यानं त्याची तळमळ काही थांबत नव्हती. अशीच 2 वर्ष निघून गेली. एके दिवशी एक तेलीण आपल्या सासरी जात होती. उज्जैनी हे तिचं माहेर होतं आणि तामलिंदापूर सासर होतं. तिचा सासरा तिला आपल्या घरी घेऊन चालला होता. विक्रमाला पाहताच तिला त्याची दया आली आणि ती तिथेच थांबली. तिने विक्रमाची विचारपूस केली. तिला विक्रमाची ही अवस्था पाहून खूप दुःख झालं. तिने त्याला विचारलं, आपली ही अवस्था कशामुळे झाली. राजानं उत्तर दिलं, दैवगती, हा कर्मभोग आहे. हे सारं कर्तृत्व शनिदेवाचं आहे. त्याने आपल्या राजधानीविषयी उज्जैनीविषयी तिला विचारलं तेव्हा ती म्हणाली, आपल्या पश्चात आपली धर्मपत्नी राणी राज्यकारभार करते. तिच्या राज्यात सर्व प्रजा सुखी आहे. ऐकून तशाही स्थितीत राजा विक्रमाला खूप आनंद झाला. मग तिनं राजा विक्रमाला आपल्या घरी आणलं. तेव्हा तिचा नवरा घाबरून तिला म्हणाला, हे नस्त संकट तू घरी कशाला आणलंस. चंद्रसेनाला हे कळलं तर तो आपल्याला शिक्षा करी. तेव्हा ती तेलीण म्हणाली, अहो हा उज्जैनीचा राजा विक्रमादित्य आहे. शनिदेवाच्या अवकृपेमुळं त्याची ही अवस्था झाली आहे. हे ऐकताच त्या तेल्याच्या मनातही दया उत्पन्न झाली आणि तो तेली राजाला म्हणाला, राजा तू माझ्या घरी घाणा हाकायचं काम कर.
मी तुला अन्नपाणी देईन. तेलाच्या या बोलण्यानं विक्रमाला आनंद वाटला आणि त्यानं तेलाचे आभार मानले. आता राजा विक्रम तेलाच्या घरी घाणा हाकण्याचं काम करू लागला. असं होता होता 7 वर्ष झाली. एकदा अशीच संध्याकाळची वेळ होती. राजा विक्रम तेलाच्या घरी घाणा हाकत होता. एकाएकी राजाला गाण्याची स्फूर्ती आली आणि राजानं दीप राग आळवण्यास सुरुवात केली. त्याच्या कंठातून मधुर स्वर बाहेर पडू लागले आणि काय आश्चर्य, विक्रम दीप राग गाऊ लागताच नगरात आपोआप असंख्य दीप प्रज्वलित झाले. जणू काही दीपावलीच आहे असं सर्वांना वाटू लागलं. त्याच वेळी माडीवर चंद्रसेनाची अत्यंत सुशील आणि रूपवती कन्या पद्मसेना मैत्रिणींशी गुजगोष्टी करत बसली होती. तिला सगळ्या नगरात एकाएकी दीप लागलेले पाहून आश्चर्य वाटलं. ती आपल्या दासींना म्हणाली, आज दीपावली नाही मग नगरात सर्वत्र हे दीप कुणी लावले आणि साऱ्या नगरभर दिव्यांचीही रोषणाई करणं कसं शक्य झालं? तुम्ही याचा शोध घ्या. दासी राजकन्याची आज्ञा शिरसावंद्य मानून निघाल्या. पण थोड्याच वेळात दीपराग संपला आणि नगरातले सगळे दिवे विझवून गेले. मग विक्रमानं श्रीराग आळवायला सुरुवात केली. त्याचे मधुर स्वर वाऱ्यावर लहरत येऊन राजकन्याच्या कानी पडले. राजकन्या स्वतः गायनात निपुण होती. तेव्हा तिनं हा कुणीतरी सूर सम्राट गात असावा हे लागलीच ओळखलं आणि अशा या श्रेष्ठ गायकाचा शोध घ्या असं आपल्या दासींना सांगितलं. पद्मसेनेच्या दासी नगरात फिरून त्या थोर गायकाचा शोध घेऊ लागल्या. फिरता फिरता त्यांना तेल्याच्या घरी घाणा हाकत असता गाणं म्हणणारा हातपाय नसलेला विक्रम दिसला. त्यांनी परत येऊन पद्मसेनेला विक्रमाची सर्व हकीकत सांगितली तेव्हा पद्मसेना त्यांना म्हणाली, आत्ता अगदी ताबडतोब त्या माणसाला माझ्याकडे घेऊन या, मला त्याच्या गायनानं मोहित केलंय. तो लंगडा लुळा कसाही असला तरी मी त्याचा स्वीकार करीन. पद्मसेनेने आज्ञा करताच दासी तेल्याच्या घरी गेल्या आणि विक्रमला घेऊन आल्या. त्याला पाहताच पद्मसेनेला खूप आनंद झाला. त्याचबरोबर त्याच्या शरीराची अवस्था पाहून दुःखही झालं. पद्मसेनेच्या विनंतीला मान देऊन विक्रमानं राग आळवायला सुरुवात केली. त्याच्या कंठातून मधुर स्वरांची बरसात होत होती. चंद्रसेन राजाला आपल्या महालात ते स्वर ऐकू येत होते. राजाने चौकशीचे आदेश दिले. राजकन्याच्या खास दासींना त्यांना बोलावून घेतलं आणि त्यांच्याकडे चौकशी केली असता त्या म्हणाल्या, महाराज याविषयी आम्ही काही सांगणं योग्य नव्हे, आपण स्वतःच राजकुमारींच्या महाली जाऊन पाहावं. पण तेवढ्यात काही तातडीचं काम निघालं आणि तो योग टळला. इकडे विक्रम राजकन्याच्या महाली होता. त्याला काळजी वाटत होती की 7.5 ची 7.5 वर्ष संपून गेली तरी आपल्या वाट्याला आलेलं हे दुःख संपणार आहे की नाही. आपण आपल्या लाडक्या राणीला तसंच आपल्याला पुत्रवत असलेल्या प्रजेला भेटणार आहोत की नाही. आपल्याला पुन्हा आपल्या राजधानीचं उज्जैनीचं दर्शन होणार आहे की नाही. अशा उलटसुलट विचारांच्या चक्रात तो गुरफटला असता साक्षात शनिदेव तिथे प्रकट झाला. शनिदेव राजाला म्हणाला, तू मला अजून ओळखलं नाहीस, मी शनिदेव. त्यांना पाहताच राजानं उठण्यासाठी धडपड केली पण त्याला उठता येईना. कसं उठणार, त्याला हातपायच नव्हते. तेव्हा त्यानं शनिदेवासमोर जमिनीवरच लोटांगण घातलं. तेव्हा शनिदेव त्याच्यावर प्रसन्न झाला. तो म्हणाला, राजा मी तुझ्यावर प्रसन्न झालो, तू माझ्याकडे हवा तो वर मागून दे. तेव्हा राजा सद्गतीत होऊन म्हणाला, शनिदेवा मी जे दुःख भोगलं ते कोणत्याही माणसाला सोसणार नाही. तेव्हा मला जे दुःख दिलंस तसं कोणालाही देऊ नकोस. तेव्हा शनिदेव राजाला म्हणाला, राजा
तू खरोखर परमेश्वर स्वरूपच आहेस. तू अगोदर दुसऱ्यांच्या दुःखाचा विचार करतोस आणि स्वतःला मात्र काहीच मागत नाहीस. तुझे हातपाय मागत नाहीस, राज्य मागत नाहीस. खरोखर तू धन्य आहेस. शनिदेवानं राजाच्या मस्तकावर हात ठेवला त्याच क्षणी राजा विक्रमाला हातपाय प्राप्त झाले. तो पूर्वीपेक्षा अधिक तेजस्वी दिसू लागला. मग विक्रमानं शनिदेवाचे पाय धरले आणि पुन्हा प्रार्थना केली, देवा असलं दुःख कुणालाही देऊ नकोस, कधी देऊ नकोस. तेव्हा शनिदेव हसून म्हणाला, अरे मी तर तुला एकट्याला थोडंच दुःख दिलं, मी देव दैत्यांनाही पीडा दिली आहे. तो इतिहास तुला सांगतो, ऐक. एके दिवशी प्रातःकाली मी ब्रह्मदेवांना वंदन केलं आणि विनंती केली, गुरुदेव मी आता तुमच्या राशीला येतो, तेव्हा कृपा करून साडेसाती मान्य करा. तेव्हा गुरुदेव म्हणाले, नको रे बाबा, तू एक क्षणभर सुद्धा माझ्या राशीला येऊ नकोस. तेव्हा मी म्हणालो, माझा कंटाळा तुम्ही करता, मग मला थारा कोण देणार. तेव्हा आता मी 5 किंवा किमान 2.5 वर्ष तरी येतोच. पण गुरुदेवांनी ते मुळीच मान्य केलं नाही. तेव्हा मीच विचार केला, ठीक आहे, गुरूंना पीडा देणं योग्य नाही. जो गुरुवचन मानत नाही त्याचा अधपात होतो. तेव्हा मी गुरूंच्या पायांना वंदन करून म्हटलं, मी तुमच्यावर प्रसन्न झालो, तेव्हा आता हवा तो वर मागा. तेव्हा गुरु म्हणाले, शनैश्चरा माझ्यावर कृपा कर, तू माझ्या राशीला येणार नाहीस हाच वर तू मला दे. मग मी गुरुदेवांना म्हणालो, ठीक आहे, आता फक्त 7.5 प्रहरच येतो, हे तुम्ही मान्य केलं नाही तर मला कोणीच मानणार नाही. तेव्हा गुरु म्हणाले, फक्त 1/6 प्रहर ये. मी ते मान्य केलं. आपण आता स्नान संध्यादी कर्मात 1/6 प्रहर घालवावा, मग आपलं शनी काय करणार, असा गुरुंनी विचार केला. मग मीही ठरवलं, ठीक आहे, या 1/6 प्रहरातच चमत्कार दाखवीन, तरच नावाचा शनी. त्याच वेळी ग्रहण आलं. मृत्यूलोकात जाऊन गंगा स्नान करायचं त्यांनी ठरवलं. इतक्यात तिथे एक फकीर आला. त्याच्याजवळ 2 टरबूज होते. ते त्यांनी गुरूंना भेटी दाखल दिले. मग गुरूंनी स्नान केलं. ते 2 टरबूज धोतरात बांधून घेतले, हातात झारी घेतली. ते रस्त्यातनं जाऊ लागले. वाटेत एक गाव लागलं. त्या गावातला राजपुत्र आणि प्रधानपुत्र दोघेही त्या दिवशी शिकारीला गेले होते. दुपार झाली तरी ते परत आले नाही. सेवकांनी सगळीकडे शोधाशोध केली पण ते कुठेच सापडले नाही. इतक्यात एका सेवकाला ब्रह्मदेव दिसले. त्याने विचारलं, तुमच्याजवळ काय आहे? ब्रह्मदेव म्हणाले, काय नाही, फराळासाठी 2 टरबूज घेतले. त्यांच्यापैकी एक सेवक ब्रह्मदेवाच्या हातातल्या गाठोड्याकडे पाहत म्हणाला, अरे तुझ्या हातातल्या धोत्रातून रक्त सांडतंय, तू कोण आहेस आणि आधी तुझ्या त्या धोत्रामध्ये काय आहे ते दाखव. ब्रह्मदेव घाबरले. त्यांनी पाहिलं तो काय, धोत्रातून खरोखरच रक्त सांडत होतं. त्या सेवकानं त्यांची ती धोत्राची झोळी सोडून पाहिली तर काय, आत 2 मुंडकी. ती मुंडकी राजपुत्र आणि प्रधानपुत्रांचीच होती. ती पाहताच सेवकांच्या क्रोधाला पारावार राहिला नाही. त्यांनी झोडपतच ब्रह्मदेवांना राजाकडे आणलं आणि सगळी हकीकत सांगितली. ती वार्ता ऐकताच राजाला तर मूर्छाच आली. राजा पुत्राच्या आठवणीनं शोक करू लागला. त्याचवेळी राजानं सेवकांना आज्ञा केली, या दुष्टाला ताबडतोब सुळी द्या. सेवकांनी गुरूंना सुळावर चढवण्यासाठी गावाबाहेर नेलं. त्या राजाच्या वाड्यात ही वार्ता कळताच रडारड सुरू झाली. राजपुत्राच्या पत्नीनं सती जाण्याची तयारी केली. इकडे गुरूंना सुळावर देण्यासाठी नेलं. ग्रहदशेमुळे त्यांना काय बोलावं तेच सुचेना. मग गुरु सेवकांना म्हणाले, मला लगेच सुळावर देऊ नका, थोडा वेळ थांबा, मी तुम्हाला 10,000 सुवर्ण नाणी देतो. त्या सेवकांनाही दया आली. 2 घटिका थांबावं असं त्यांनी ठरवलं. बघता बघता 1/6 प्रहर झाला. इतक्यात राजपुत्र आणि प्रधानपुत्र परत आले.
ही वार्ता कळताच राजाने सेवकांना आज्ञा केली, त्या ब्राह्मणाला सुळी देऊ नका. मग गुरुंना राजाकडे आण. राजाने त्यांची क्षमा मागितली तेव्हा गुरु म्हणाले, राजा या तुझा काहीच दोष नाही, हा सारा त्या शनिदेवाचा प्रताप. मग ती धोत्राची झोळी पुन्हा पाहिली तो तिच्यामध्ये दोन टरबूज होते, दोन्ही मुंडकी अदृश्य झाली होती. मग राजाने गुरुदेवांचा सत्कार केला, त्यांना संतुष्ट करून पाठवलं. मग शनिदेव गुरूंच्या गृही येऊन म्हणाला, गुरुदेव माझा प्रताप कसा काय वाटला? गुरुदेव म्हणाले, बाबा रे सव्वा प्रहरात तू माझी धुळधाण उडवलीस, मग साडेसात वर्ष आलास तर काय करशील त्याची कल्पनाही करवत नाही. तू सर्व ग्रहात श्रेष्ठ आहेस, पण प्राण्यांना तू फार पीडा देतोस. मी तुझा गुरु असूनही चांगले उपकार फेडलेस, आता मी तुला शपथ घालतो असा त्रास कुणाला देऊ नकोस. यावर शनिदेव म्हणाला, कोणीही गर्व करू नये, जो गर्व करील तो माझी पीडा भोगील. अशा प्रकारे कथा सांगून विक्रमाला आशीर्वाद देऊन शनी अंतर्धान पावला. शनिदेवाच्या कृपेनं विक्रमाला दिव्य देह प्राप्त झाला. त्याचवेळी राजा चंद्रसिंह तिथं आला. त्यानं विक्रमाला विचारलं, आपण कोण? विक्रम हसून म्हणाला, मी तो चोर ज्याचे आपण हात पाय तोडून त्याला शिक्षा भोगायला लावली. आता आपण ज्याच्या सांगण्यावरून मला ती शिक्षा फरमावली त्या व्यापाऱ्याला कृपा करून बोलवा. त्या व्यापाऱ्याला राजाचा निरोप मिळताच तो तातडीने तिथे आला. व्यापाऱ्याला सर्व हकीकत कळली तेव्हा तो खजील झाला आणि त्याने विक्रमाचे पाय धरले. तेव्हा विक्रम त्याला म्हणाला, तुमचा काहीच दोष नाही, हे माझ्या नशिबाचे भोग होते. तेव्हा तो व्यापारी आग्रहपूर्वक विक्रमाला आपल्या घरी घेऊन गेला. ते सर्व चित्रशाळेत आले आणि काय आश्चर्य, ज्या हंसाने हार गिळला होता तो चित्रातला राजहंस तो मौक्तिकांचा हार हळूहळू बाहेर काढत होता. सर्वजण आश्चर्यचकित झाले. व्यापाऱ्यानं पुन्हा सर्वांसमोर विक्रमाची क्षमा मागितली आणि आपल्या कन्येचा स्वीकार करण्याची विनंती केली. मग विक्रमाने आपली खरी ओळख सर्वांना करून दिली. विक्रम म्हणाला, लोक हो, मी उज्जैनीचा राजा असून माझं नाव विक्रमादित्य आहे. हे ऐकता चंद्रसेन राजानं त्याचे पाय धरले. तो म्हणाला, क्षमा करा, अनवधानानं आपल्यासारख्या राजाला शिक्षा देण्याचं पातक माझ्याकडून घडलं. आता मी केलेल्या पातकाचं मी क्षालन कसं करू ते सांगा. तेव्हा विक्रम म्हणाला, राजन तुम्ही कष्टी होऊ नका, ही माझी ग्रहदशा होती. शनिदेवाचा कोप झाल्यामुळं मला हे दुःख भोगावं लागलं. चंद्रसेन राजानं मोठ्या थाटामाटात आपली कन्या पद्मसेना हिचा विवाह विक्रमाशी लावून दिला. अलोट दानधर्म केला. विक्रमासारखा जावई मिळाल्यानं चंद्रसेन आणि त्याची राणी यांच्या आनंदाला पारावारच उरला ना. ज्या तेल्यानं अत्यंत प्रेमानं विक्रमाच्या ग्रहदशेच्या काळात सांभाळ केला त्याला एक प्रांत बक्षीस दिला. अशा प्रकारे एक महिना आनंदोत्सव साजरा झाल्यावर विक्रमानं उज्जैनीला जायचं ठरवलं. चंद्रसेन राजानं सैन्य, दासदासी आणि अगणित संपत्ती आपल्या जावयाला दिली. त्या व्यापाऱ्यानंही आपल्या कन्येसह अगणित रत्न विक्रमाला दिली. मग राजा विक्रम सर्वांसह आपल्या राजधानीस परत आला. राजाच्या आगमनानं त्याची प्रजा आनंदित झाली. मग एका शुभमुहूर्तावर विक्रम राजा सिंहासनावर बसला. त्यानं खूप दानधर्म केला. सारे याचक तृप्त झाले. जे वैभव शनीच्या अवकृपेनं गेलं होतं ते पुन्हा त्याच्याच कृपेनं प्राप्त झालं. शनिव्रताच्या आचरणानं विक्रमाच्या सर्व पीडा नष्ट झाल्या. भक्त बंधू भगिनींनो, ही होती राजा विक्रमाची कथा. ह्याशिवाय शनिदेवानं कुणाकुणाला आपला चमत्कार दाखवला त्यांचीही कथा आपण ऐकूया. एकदा शनिदेव शंकराकडे गेला आणि म्हणाला, मी तुमच्या राशीला येतो. तेव्हा शंकर म्हणाले, तू येऊन काय करणार, पण येशील तेव्हा सांगून ये, उद्या येतो, असं शनीनं सांगितलं. मग शंकर लपून बसले. शनीची पुन्हा भेट झाली तेव्हा शंकर म्हणाले, तू माझं काय केलंस? शनी म्हणाला, महादेवा तुमचा धाक अवघ्या त्रैलोक्याला, पण मी येतो म्हणताच तुम्ही लपून बसलात, हे काय कमी झालं?
यावर शंकर काय बोलणार? त्यांनी शनीचं श्रेष्ठत्व कबूल केलं. मग शनी रामाच्या राशीला गेला, त्यामुळे त्याला वनात जावं लागलं. सीतेच्या राशीला गेल्यानं रावणानं तिला पळवून दिलं. रावणाच्या मंचकाखाली सारे ग्रह पालथे पडले होते, त्यांच्यावर मंचक ठेवून रावण झोपत असे. एकदा नारद शनीकडे गेले आणि म्हणाले, आपण सर्वश्रेष्ठ आहोत असा तुला गर्व आहे, पण आता ही तुझी काय अवस्था? गरिबाला छळणं हे काय तुझं सामर्थ्य झालं? तेव्हा शनी नारदांना म्हणाला, मी पालथा आहे तो उताणा करा, मग माझा प्रताप पहा. त्यावर नारद मुनी रावणाला म्हणाले, तू तर पालथ्या पडलेल्या ग्रहांवर मंचक ठेवून त्यावर झोपतोस, हे काही मला योग्य वाटत नाही. मग रावणानं सर्व ग्रहांना उताणं केलं, पण त्यामुळे शनीची दृष्टी पडताच रामानं रावणाला 6 महिन्यातच पुत्रपौत्रांसह ठार केलं. हरिश्चंद्राच्या राशीला 12वा शनी येताच विश्वामित्रानं त्याचा अतोनात छळ केला, त्याला राज्यभ्रष्ट केलं, स्त्री पुत्राला डोंबा घरी विकावयास लावलं. अशाच प्रकारे नळ राजाचा छळ केला. शनी इंद्राच्या राशीला आला आणि त्याला गौतम पत्नीशी व्यभिचार करण्याची दुर्बुद्धी झाली. गौतमाच्या शापानं त्याच्या शरीराला 1000 छिद्र पडली. शनीच्या अवकृपेमुळं चंद्रानं गुरुपत्नीशी व्यभिचार केला, त्यामुळे त्याला कलंक लागला. वसिष्ठांच्या राशीला शनी आल्यामुळं त्यांचे 100 पुत्र मारले गेले. पराशरानं मत्स्यगंधेचा उपभोग घेतला. या शनीच्या अवकृपेनं पांडवांचं राज्य गेलं, वनवास भोगावा लागला. ही ग्रहदशा येताच कौरवांचाही नाश झाला. श्रीकृष्णावर स्वमंतक मणाचा चोरीचा आळ आला. अशा प्रकारे शनीच्या तावडीतून देव दानव ऋषी मुनी सुद्धा सुटले नाही. शेरा सव्वाशेर ही म्हण तुम्हाला माहितीच असेल. ही म्हण यथार्थ ठरेल अशी एक छोटीशी कथा थोडक्यात मी तुम्हाला सांग, शनिदेवाची आणि मारुतीची. शनीचा त्रास कमी होण्यासाठी मारुतीची उपासना सांगितली जाते. त्यामागे पौराणिक कथा अशी आहे. एकदा शनीला आपल्या सामर्थ्याचा म्हणे गर्व झाला, तो थोडासा कमी करावा असं नारद मुनींच्या मनात आलं. त्यांनी आपल्या स्वभावानुसार हालचाल केली. शनीला सांगितलं, हिम्मत असेल तर मारुतीच्या राशीला जा. तसं शनीने मारुतीकडे जाऊन मी तुझ्या राशीला येणार असं सांगितलं. मारुती म्हणाला, ठीक आहे. शनी म्हणाला, मी तुझ्या ठाई वास करताना कुठे बसू? मारुतीने सांगितलं, बस माझ्या डोक्यावर. शनीलाही तेच हवं होतं. झालं, शनी मारुतीच्या डोक्यावर बसला. मारुतीचे 1000 भक्त मारुतीला तेल आणि शेंदूर वाहताना डोक्यावर होतं. ते तेल शेंदूर शनीच्या डोक्यावर पडू लागलं. या दररोजच्या प्रकारानं शनीला फार त्रास होऊ लागला. तो कंटाळला, त्याला काही सुचेनास झालं. मारुतीला त्रास देण्याची योजना करण्यास त्याला सवडच मिळत नसे. शेवटी शनी फारच कंटाळला आणि आपली सुटका व्हावी म्हणून मारुतीला वारंवार विनंती करू लागला. कारण त्या दोघांचा करार होताना मारुतीने अशी अट घातली होती की तू माझ्या राशीला ये, पण मी सांगितल्याशिवाय परत जायचं नाही. शेवटी मारुती म्हणाला, तुला आपला करार मोडून जायचं असेल तर माझं म्हणणं ऐकावं लागेल. शनीचा सर्व गर्व उतरला. शनी लीन होऊन म्हणाला, काहीही सांग, पण मला इथून जाऊ दे. मारुती म्हणाला, माझ्या भक्तांना तू त्रास देता कामा नयेस. शनी तथास्तु म्हणून निघून गेला. म्हणून ज्यांना ज्यांना शनीचा त्रास असतो त्या सर्वांना मारुतीला शरण जाण्याचा सल्ला दिला जातो. तर अशी ही शनिदेवाची आणि मारुतीची कथा. आता मी तुम्हाला सांगणार आहे शनिवार व्रतकथेचं महत्व आणि विधी. आकाशगंगेतल्या सर्व ग्रहांमध्ये मनुष्य मात्रांवर शनीची वक्रदृष्टी वळली तर ती अतिशय पापदायक ठरते. शनीच्या अवकृपेमुळं मोठमोठ्या राजा महाराजांची साम्राज्य क्षणात धुळीला मिळाली.
शनीच्या साडेसातीच्या काळात माणसांना अनेक दुःख आणि विपत्तींचा सामना करावा लागतो. म्हणूनच शनीच्या वक्रदृष्टीपासून बचाव करण्यासाठी माणसांनी शनिवारचा उपास करून शनिदेवाची उपासना करावी. शनि महात्म्य श्रवण केल्यानं माणसाला धनधान्याची ददात पडत नाही आणि सर्व आकांक्षा पूर्ण होतात. श्रावण महिन्यात शनिवारी उपास करण्यास एक वेगळं महत्व आहे. शनिवारचा उपास करणाऱ्या स्त्री पुरुषांनी नदी किंवा विहिरीच्या पाण्यानं सचैल स्नान करून पिंपळाच्या झाडाला पाणी घातलं पाहिजे. तांदळापासून बनवलेल्या 24 पाकळ्यांच्या कमळावर शनिदेवाची मूर्ती पंचामृतानं स्नान घालून स्थापन करावी. काळे तीळ, फुलं, धूप आणि तेलानं यथासांग पूजा करून शनीच्या कोणस्थ, कृष्ण, पिप्पला, सौरी, यम, पिंगळा, रोद्रोतको, बभ्रू, मंद, शनैश्चर इत्यादी 10 नावांचा जप करावा. पिंपळाच्या झाडाला सूद गुंडाळून 7 प्रदक्षिणा घालाव्या. सूर्योदयाच्या वेळी शनिवारी पूजा केली तर त्याचं सर्वश्रेष्ठ फळ मिळतं. 7 शनिवार शनीचं व्रत करून शनीची वक्रदृष्टी होऊ नये म्हणून समिधा व्हावा. राहूची अवकृपा होऊ नये म्हणून दुर्वांच्या समिधा, तसंच केतूची वक्रदृष्टी किंवा अवकृपा होऊ नये म्हणून केतूचा मंत्र म्हणून कुशाच्या समिधा व्हाव्या. काळे जव, काळे तीळ यांच्या 108 आहुती प्रत्येक ग्रहाला द्याव्यात. आपल्या सांपत्तिक स्थितीप्रमाणे ब्राह्मणांना भोजन देऊन लोखंडी वस्तू, पैसे इत्यादींचं दान करावं. शनिवारचं व्रत आणि शनीची पूजा केल्यानं केवळ शनीच्याच नव्हे तर राहू केतूच्या वक्रदृष्टीपासूनही आपला बचाव होतो. शनीचं व्रत केल्यानं धन, संपत्ती, सामाजिक प्रतिष्ठा इत्यादींचा लाभ होतो. तसंच बुद्धीचा विकास होऊन घर, मुला, नातवंडांनी भरून जातं. सर्व मनोकामना पूर्ण होतात. तर भक्त मंडळी, असं हे शनी महात्म्य. डॉल्बी म्युझिक कॅसेट्सवर ही कथा ऐकणाऱ्यांवर आणि व्रतविधी करणाऱ्यांवर शनिदेवाची कृपादृष्टी राहील.